अगं मी सुद्धा या विषयावरती आज बाहेर असलो तरी चर्चा ऐकली, पण एकनाथ खडसे यांनी वारंवार त्याचा इन्कार केलेला आहे. जसे आमचे आमदार खासदार करत होते, जे पळून गेले ते शेवटपर्यंत मी नाही त्यातले वगैरे काय म्हणतात, पण खडसे साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस, ज्येष्ठ नेता, ज्यांना त्यांच्या संघर्षाच्या आणि संकटाच्या काळात ज्यांनी ज्यांना शरद पवार साहेबांनी आधार दिला आणि प्रतिष्ठा दिली, मला वाटत नाही की ते माननीय शरद पवार साहेबांना अशा पद्धतीनं त्यांच्या संकट काळात सोडून जातील. जर तसं त्यांचा निर्णय असेल तर ते त्यांचं दुर्दैव आहे, त्यांचं. काय कारण असू शकतात, काय कारण दिसतात तुम्हाला? सुरुवातीच्या काळामध्ये बारामतीच्या परिसरातल्या लोकांना समोर उमेदवार कोण आहे ह्याचा खात्री नव्हती, किंवा त्याच्याबद्दल काही त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना होत्या. परंतु महायुतीनं ज्यावेळेस उमेदवार जाहीर केला आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं की बाबा आता मोदी साहेबांच्या पाठीमागं जायचं का राहुल गांधींच्या पाठीमागं जायचं, हा प्रश्न त्यांच्या समोर आल्यानंतर देशाचा गेल्या 10 वर्षाचा कारभार लक्षामध्ये घेता बहुतांशांनी मोदी साहेबांच्या पाठीशी गेलं पाहिजे अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये भूमिका आलेली दिसते, नंबर एक. आणि गेले 32 वर्ष मी ह्या जिल्ह्यामध्ये काम करतोय, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतोय, मी कामाचा माणूस आहे, मी विकास करणारा, झटपट निर्णय घेणारा, प्रशासनाला अतिशय योग्य पद्धतीनं बरोबर घेऊन काम करणारा असा माझा कामाचा लौकिक आहे. आणि त्याच्यामुळं ह्या जनतेने अपार प्रेम, म्हणजे ह्या तर शहरांनी मला 91 साली माझी पाठीखोरी असताना खासदार केलेलं हे मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि तेव्हापासून आम्ही विकासाचाच ध्यास घेऊन पुढं जात राहिलो आणि तो विकास करत राहिलो. पुढंही देश पातळीवर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये हे महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे घटक पक्ष, आम्ही सगळे मिळून उत्तम पद्धतीचा कारभार करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. जनतेने त्याला आशीर्वाद द्यावे. पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे. मधी काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात. धन्यवाद.